मंत्री शंभूराज देसाई यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आले। येणाऱ्या काळात मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच होणार असा दावा दत्तात्रय भरणे यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजून 15 वर्ष सत्तेत येणार नाही। जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेत आली तर लोकशाही टिकली आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेतून बाजूला गेली की लोकशाही धोक्यात आली असे रामराजे म्हणत होते। तर मला पण राजे साहेबांना सांगायचं आहे, आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहे। लोकशाही मार्गाने बहुमत सिद्ध केलंय, लोकशाही मार्गाने सभापती यांची निवड केली आहे। आपणही विधान परिषदेचे सभापती होता, आम्ही लोकशाही मार्गाने सत्तेत आलो आहोत असं शंभूराज देसाई म्हणाले होते। मागे एकदा मी म्हणलं होतं की ह्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना, त्यामुळे सत्तेविना ते तळमळत आहेत। पण त्यांची ही तळमळ हेच 2.5 वर्ष नाहीत तर पुढची किमान 10-15 वर्ष तरी त्यांना असंच तळमळत सत्तेविना राहावं लागेल। शंभूराजांसारखं नेतृत्व जर बघितलं की त्यांनी जे 3 महिन्यापूर्वी केलेले गुवाहाटीला जाऊन शिवसेनेच्या असलेल्या पक्षामध्ये खंजीर खुपसून आलेले, त्यामुळे त्यांनी 25 वर्षाच्या सत्तेची भाषाच करू नये। मुळात आत्ताचं जे सरकार आलेलं आहे शिंदे फडणवीस ईडी सरकार, हे छल कपट हिटलरशाही दबाव यंत्रणा वापरून आलेले। महिन्याभरात 2 महिन्याभरात बघा की काय परिस्थिती होतीये। तो शंभूराजेचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांना कळेल येणाऱ्या दिवसामध्ये। आज तुम्ही पाहता, तुम्ही माझं म्हणणं आहे कुणाला विचारण्यापेक्षा तुम्ही आता जनतेमध्ये जाता, माणसात जाता, आणि सर्वसामान्य जनतेचा आज रोष काय आहे, सर्वसामान्य माणसाची भावना काय आहे, आणि ही भावना कळल्यानंतर निश्चित प्रकारे तुम्हाला मी आजही सांगतो की येणाऱ्या काळामध्ये होणारा उद्याच्या भविष्यकाळातला मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल।